ने जात क्या, ये तुमने हमने जात बनाई। एक ने एक नी गैया काटा, एक ने गाय कापली काटीक झाला, एकाने हजामत केली वारीक झाला, एकाने चांगलं भरत महाराज सारखे विचार सांगितले ब्राह्मण म्हणजे जात नाही। ओ ब्राह्मण म्हणजे चांगला गुण, चांगलं वागणं, समाजाला विचार ज्ञान दान देणं, याला ब्राह्मण म्हणता। पुढे चला माऊली काय सांगता, ज्यांच्या मुखामध्ये नाम आहे जयामुखी नाम तोची धन्य। मग कोणताही तो मनुष्य असो, तो इथे जातीचा संबंध नाही। बघा एक उदाहरण दिलं चोकोबारायने एका झाडाचं उदाहरण आपल्या हिंदूला सांगितलं, का हो मला तुम्ही बुद्ध म्हणता, माझा एक प्रश्न आहे। मग म्हटले काय, हिंदू धर्मामध्ये झाडापेक्षा पवित्र झाड कोणचं आहे, पिंपळाचं। तुळस तो धन्य आहे की नाही, पिंपळाचं पवित्र आहे की नाही। बघा संत, बघा ज्ञानेश्वर महाराज देखील झाडाचं वर्णन करीत असताना इतर झाडाचं वर्णन नाही केलं। जयाची ये द्वारी सोन्याचा पिंपळ आहे ना, पण असं का म्हणून जयाची ये द्वारी सोन्याचा वड, जयाची ये द्वारी सोन्याचा लिंब आहे का, लिंबाचं वर्णन कुठं, पिंपळाचं का वर्णन। त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराजांनी झाडामध्ये पिंपळाचं वर्णन केलं, आणि फुलामध्ये कोण्या, सगळ्या फुलामध्ये फुल सुगंधी कोणचं आहे मंडळी, सांगा बरं जरा। बरोबर आहे, जरा तुम्ही सांगा ना, ऐकू येत ना तुम्हाला, फुलात फुल कोणचं सुगंध आहे, गुलाब फुलांचा राजा आहे, पण वर्णन ज्ञानेश्वर महाराजांनी गुलाबाचं थोडी केलं। मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुलला, मोगरा फुलला मोगरा फुल, अरे गुलाब फुलला गुल, गुलाबाचं नाही नाव, फुलामध्ये मंडळी गुलाब फुलाचा राजा आहे, पण वर्णन मोगऱ्याचं आहे। बघा गुलाबात आणि मोगऱ्यात काय मतभेद आहे तुम्हाला सांगतो मी। गुलाब दिसायला चांगला आहे, लाल भडक दिल धडक, तसे समाजामध्ये काही थोडे गुलाब आहेत का, दिसायला ढेरे, नाक हातभर, गळ्यात माळणी काय, काडी लावायची का, चेतून द्यायचा ढणढण। माझ्या कीर्तनाला नागपूरला आला परवा एक मनुष्य, महाराज बरं मेरे को पैशाने नाही, मला कोण, मी आमदार हो, मला होऊंगा आमचे महाराज लोक बी नेत्या लोकांनी इकले गेले, त्याच्यामुळे ते चमचे त्यांचं काही सांगत नाही, इकले गेले। त्यांना वाटतं आपण नेत्याला बोलवतो, आपण झापका कसा अनुमाठाला, पण ताजुद्दीन बाबा कोणाच्या पाच पैशाचा मिंधा नाही। विठाला 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 विठाला। बोले महाराज मी आमदार, म्हणले असं, चार मुलं आहे मला, मला काय घे नाही। अरे बोले महाराज पागल हो क्या, इतना मैं करोड़ोपती होने के बाद भी आपको कोई इफेक्ट नहीं हो रहा। मैं बोला सरकार आपको नहीं, आमदार आजी है, मेरे घर में ये है, मेरे घर में वो है। बोला सर सरकार एक पूछू क्या, बोले पूछू ना, तुम्हारे को 10 बगले हैं, तुम आमदार हैं, करोड़ोपति हैं, लेकिन तुम्हारे गले में माल है क्या, बोले नहीं। बहुत दुधाड जरी झाली म्हैस गाय तरी ती का होईल काम धेनू, तसे संत ते संत, लाखो संत पैदा झाले तर तुकाराम महाराजची बराबरी कोणी करणार नाही। तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनोती काही। हे बघा काही बिनमाळ करायला थोडे माझे शब्द लागले असते, राग आला असन तुम्हाला, येऊ आला तर राग, तुमच्याकडे काय मला रोजा नाही आज, पण तुमचं कल्याण होण्यासाठी मला शिव्या दिला तरी चालन, तुमचं हित ज्याच्यामध्ये आहे त्याच्यासाठी मी बदनाम झालो तरी चालेल, तुम्ही दुसऱ्या वर्षी मला तारीख नाही दिली तरी काही हरकत नाही, पण मी सत्यच बोलन। विटाला 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 विटाला, या 10 वर्षामध्ये तुम्ही तारीख लिहून घ्या, फक्त माळकरी जिवंत राहणार, लक्ष करा तुम्ही, फक्त माळ, नाम घेता वाया गेला आईसा कोणी। आणि मी तो म्हणतो बाबा ज्याच्या गळ्यामध्ये माळ नाही त्याने जिवंतच राहू नये। विडाला विडाला विडाला
विडाला विडाला विडाला तो का मने अंगी वावे ते आपण, हे तुका मने अंगी वावे ते वावे ते आपण, तुका मने अंगी वावे तरीचा महिमान येईल कळो, बहुत दुधाड जरी झाली म्हैस गाय, बहुत दुधाड जरी झाली म्हैस गाय, बहुत दुधाड झाली नारा नारा ना, बहुत दुधाड जरी झाली